हाई डियर्स अस्सलामुअलैकुम वेलकम बैक टू अवर चानल आदान ए चानल का चानलिष्टपाणी सब्सक्राइब अड़े बेल प्रेस अब या वीडियोस नोटिफिकेशन कम नामीट चीटर बीफ वरटा ना टेस्ट अटीपाटो संभव अब इतवर नोक कारण नमुक मैच बीफ वरटा अब ची आ प्रत्येक नेस्ट ना अधिक मसाल चेक कुमुगिटी अब एल्षपड़ू अब नमक रेसीपी एन नोक अब इन वेट या को बीफाणा बीफ ना कड़ी वृति वैच्छे नाम कुरानदो अब या कुछ वेलचु अल्प और उलुवे इन कुछ मत नमुक चेरी वे चेरी या नाईटे तुच्च अब नाल कीरी वैच्न अदूँ अब ची एत्रे अत्र टेस्ट अब या इतने नाम नीर कुछ अब अब नाईट इन वहटी नमुक वे इंजी वे अब तक नाम रेडी वेकना अब नाम ची जस्ट वहन नामपा वहटे आवश्यक नाम कुरक आयोजे नाईटे अलिवरू यानि चुरी तक मुड़च अदूँ अब तक नमुक आ ची टेस्ट कूड़ल वरेंदे नमुक चुरी ग्रेवी की वेट ना तक अब अब अदूँ नामिद नाईटे वहट अब नामिद इंजी वे यानक अब वे कुछ मत पशे इंजी अत्यावश्यम अब चतकीटाटो और अरचड़क जस्ट चतकी अब नाम इतम रेडी आईटे नाम कुछ अत्यावश्यम करवेपिल अब आ करवेपिले अत्यावश्यम इटकनाटो अदू नाईटे मिक्स नमुक मसाल पड़ी चेरत अब इतर अरसपू मजलपुड़ी इटकना नमुक अरसपू गरम मसाल वलिए जीरक और अरसपू अब मलि नल पड़ी अदर रुपून अब मल पड़े चल वलिए जीरक कूटीट पड़ी अब अगे जीरक पड़ीटो अलतर वलिए जीरक पड़ी वैचू चेरत अब इन ना नमक मिक्स अब नीर मसाल इटम कुछ वे चेक वे चेट जस्ट इलाक इन नमुक मसाल पड़ी इन आडियन अब इन अड़ेपिड़ पाच या कुछ वेलिटे इन नमुक चेक मुलग पड़ी अब मुलग पड़ी नाम ना साधा मुलग पड़ी काश्मीरी काश्मीरी नमक कलर मारीप अब और रूम मूं स्पू नाम अब याद रुपूटे बाकी नाम स्पू कुमुकू चेक अब कूड़ी नाम और स्पू कुमुकूड़ी इे चेक अंत ना मिक्स मिक्स नमुक कड़ी वृति वैच्ल बीफ इटक अब याद ना मिक्स अब बीफ इट वेविक समयत नाम वे चेरत कुछ वे चेतीट नाम वेवचान अब बीफ नाईटे वेवचड़क वेम इं मसाल करक्टे नाम बीफ वेविके उपट अलग उपड़ा वरू अब इे या कुछ उपड़ चेरत या कुछ वेल चेरती इन नमक अड़ वे अब नाम आसल वे वेट अंश नमुक तौर नोक अब नाम आसल वह इतना तौर नोक
അത്യാവശ്യം നല്ല വെള്ളമൊക്കെ ഇറങ്ങി വന്നിട്ടുണ്ട്. നമ്മളൊട്ടും വെള്ളം വെക്കാണ്ടാണ് വെച്ചിട്ടുണ്ടായിരുന്നത്. അപ്പോൾ ഈ ഒരു പരുവത്തിൽ നന്നായിട്ട് തന്നെ വെന്ത് വന്നിട്ടുണ്ട്. ഇനി നമ്മളിതൊന്ന് ജസ്റ്റ് ഒന്ന് വറവിട്ടെടുക്കണം. അപ്പോൾ വറവിടണ്ടാത്തവർ ഇങ്ങനെ തന്നെ കൂട്ടിയാലും നല്ല ടേസ്റ്റ് ഉണ്ടാവും. അപ്പോൾ ഞാൻ എന്തായാലും കുറച്ച് വെളിച്ചെണ്ണ ഒഴിച്ച് അതിലേക്ക് രണ്ട് ചെറിയുള്ളി അരിഞ്ഞിട്ട് അതും കുറച്ച് കറിവേപ്പില ഇട്ടിട്ട് ഒന്ന് ജസ്റ്റ് ഒന്ന് മൂപ്പിച്ചെടുക്കാം. അതിനുശേഷം നമ്മൾ ഈ റെഡിയാക്കി വെച്ചിട്ടുള്ള ഈ ഒരു ബീഫ് ഇതിലേക്ക് കുറച്ച് കുറച്ചായിട്ട് ഇട്ട് കൊടുക്കാം. അപ്പോൾ ആ ഒരു ചെറിയുള്ളീൻ്റെ ടേസ്റ്റും കൂടെ വരുമ്പോൾ നല്ല ടേസ്റ്റി ആയിരിക്കും. നല്ല ഗ്രേവി ആയിട്ട് വന്നിട്ടുണ്ട്. ഇനി നമുക്കിതൊന്ന് ജസ്റ്റ് ഒന്ന് തിളപ്പിച്ചെടുത്താൽ മാത്രം മതിയാവും. നമ്മൾ ബീഫ് അപ്പം നല്ലതുപോലെ റെഡിയായി വന്നിട്ടുണ്ട്. നമുക്ക് എല്ലാത്തിൻ്റെ കൂടെ ഉണ്ടാക്കാൻ പറ്റിയിട്ടുള്ളൊരു ബീഫ് വരട്ടാണ്. അപ്പോൾ എല്ലാവരും ഒന്ന് ട്രൈ ചെയ്ത് നോക്കണം. നമുക്ക് എല്ലാത്തിൻ്റെ കൂടെ കഴിക്കാനും പറ്റുന്നൊരു ബീഫ് വരട്ടിൻ്റെ റെസിപ്പി തന്നെയാണിത്. അപ്പോൾ ഇനി നമുക്ക് അടുത്തൊരു റെസിപ്പി ആയിട്ട് കാണാം. താങ്ക് യു ഫോർ വാച്ചിങ്.